कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अरे वा अप्पी, आज लवकर आली घरला. आहो बाबा, आज फक्त रजा टाकायला गेले होते ना मी. बरं झालं बाई, आता मस्त पैकी आराम करायचा. हो बाबा. आणि आता डोक्यात कसला बी विचार आणायचा नाही बरं का. नाही असं कस, आता कलेक्टर मॅडमला घरी एकत्र ठेवायचंय ना, मग त्यांचं डोसकं जागेवर कसं राहील, है ना अप्पे. मावशी, तुम्ही एकदा या घरातून बाहेर गेलात ना की बरोबर सगळं घर एकत्र येईल बघा. बघते ना मी. नुसतं दूध गरम करून मागितलं होतं ना मी, ते पण त्याला कोण नाही का घरात. अजून पण सगळं वीज बघायचंय का. काय ताई, काय झालं. सर काय झालं. दूध कोणी ठेवलं होतं, कोणी ठेवलं होतं दूध. अग प्रियांकानं ठेवलेलं, मी आणणारच होतो की. काय झालंय. एवढं पण जमत नसेल ना तर सांगायचं मला, किंवा करायचंच नसेल तर माझं मी बघत जाईन, माझं आणि माझ्या बाळाचं. एक मिनिट, तुम्ही शांत वादी. काय झालंय ताई. दूध गरम करून मागितलं होतं मी, तर नासकं दूध ठेवून गेली ती. नासकं दूध देऊ का तुम्ही माझ्या बाळाला. नाही नाही नाही, हे बघा तिच्याकडनं चुकून झालं असं लाव. नाही बराबर, ती गडबडीतच होती, पळतच गेली. तिनं ना ते दूध नीट उकळलं नसल आणि म्हणूनच नासला असल. बघा बघा रुपाली, अगं तू कुठे त्या मनीच्या बोलण्याकडे लक्ष देते, ती आग लावायलाच बसलेली असते. ताई हे बघा, तुम्हाला माहितीये की पिऊताई ती असं नाही करणार आहो. हा बराबर आहे अप्पीच. मुद्दाम केलं काय, केलं झालं काय शेवटी. फक्त दूधच मागितलं होतं मी, नसलं ना दूध. अगं जाऊ दे, आपण दुसरं गरम करू या ठिकाणी. असं कसं जाऊ दे. हा आपणच करायचं होतं तर सांगायचं होतं तिने. मी केलं असतं दूध गरम, बघितलं असतं माझं मी. अरुच्या बाबतीत केलं मी कधी असं. त्याचं सगळं नीट केलं मी, त्याचं केलं, घरातल्या सगळ्यांचं केलं. आणि माझ्या बाळाला नसलेलं दूध देते ती माझ्या बाळाला. रुपाली अगं, कशाला तू आता मागच्या गोष्टी काढत बसतीयस. असं कस, ती काय चुकीचं बोलती तवा. एकदम बराबर बोलती. तिनं एवढं सगळं घरातल्यांचं केलं, एवढी सगळ्यांची सेवा केली, आणि तिच्या बाबतीत असं करते तू. हो तुम्ही जरा गप बसता का. ताई तुम्ही शांत व्हा बघू. आणि हा अहो, मी रजा टाकलीये आजपासून. मी आहे की मी तुमची काळजी घेते आणि बाळाची पण. मी तुम्हाला दूध गरम करून देते. हा आणि ऐका की पिऊताईकडनं काही चुकी झाली असेल तर तिला माफ करून टाका मोठ्या मनानं अगदी. माझ्या बाबतीत मी काय पण खपवून घेईन. हा काय पण, पण माझ्या बाळाच्या बाबतीत अजिबात नाही. कुणाचं काहीच खपवून घेणार नाही मी. हा पण गेली कुठं ती. हा कुठं गेली. अगं ती गडबडीतच होती. तिला मी विचारते कुठं चालली कुठं चालली, तर निघून बी गेली लगेच ती. चांगला नट्टापट्टा करून गेली. रुपाली अगं काय तर काम असेल तिचं. तिथं सगळ्यांनाच काम आहेत, पण बघतेच मी तिला आल्यावर. जे काय आहे ना ते समोरासमोरच होऊन जाऊ दे आज. कशाला रुपाली तू ताणतेस आता एवढं. तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. हा आमचा बायकांचा मुद्दा आहे, आमचा मी बघून घेऊ. माझ्या बाळाच्या बाबतीत अशी करते ना, मी बोलणारच आहे तिला, आल्यावर बोलणार आहे चांगली. चल बाजूला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चला आवरा पटपट, आपल्याला घरी जायचंय ना, उशीर होईल. चला आवरा. आरामात खा रे बाळा, काय उशीर होत नाही आपल्याला. सुट्टी आहे ना आपल्या सगळ्यांना. हो म्हणूनच तर. तुझं काय ग, खाऊ दे की त्याला. खा रे बाळा. खाऊ दे. पिऊ अगं एवढा नको विचार करू, ते करतात का आपला विचार. अर्जुन काय. अप्पी किती प्रेम करतेस तू माझ्यावर.
तू समोर येस तरी पण मला भरून येते आठवण येते बघ. अर्जा लेका तिका खुळी आहे कलेक्टर आहे कळलं ना तिला कळलं. चला आवरा पटवा अर्जुन तू टाइमपास करतोय बर का पटपट काप किती झालं शेवटचा कांदा. अर्जा झालं का तुझं आटप लवकर मला फोडणी द्यायची कदम झालं पण कदम ऐका ना मला तुम्हाला विचारायचं हे होतं तुम्ही स्वयंपाकपणे शिकलं कस काय हो शेताभातात काम करतो माणूस ठीक आहे किचन पर्यंत पोहोचला कस काय तुम्ही. अरे तुझ्या आईने शिकवलं मला हे बाबा आईने ही शपथ खरंच बाबा. हा त्याचं काय झालं माहितीये का ती जेव्हा आजारी पडली ना तेव्हा म्हणली सगळं शिकून घ्या नंतर तुम्हाला ना अर्जाला स्वयंपाकाची अडचण आली पाहिजे. कसलं भारी ना लय भारी वाटलंय ऐकून म्हणजे तुमच्या दोघांविषयी कौतुक वाटतंय. खरंच ग ओ कदम मला नव्हतं माहिती आईने शिकवलं तुम्हाला. बर चला आज पीठ मिळून झालंय मी लाटून देतो तू भाजून घे. काय खरं नाही बाबा मग देख चल घे. अर्जुन भाकरी नाही चपाती करायची आपल्याला. एवढं असायला काय झालं माहितीये मला ते रेस करायचं ते नाही जेव्हा लाटणं लाटणं. अपे चपाती आहे बघ झाली का गोल. शपथ बाबा कसली गोल चपाती बनवली तिने काय साधा विषय आहे आपला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री. आता कुठे राहतात तुम्ही. आता मी सध्या कल्याणला असते. कल्याणला कल्याण वरून यांना भेटता. हो कुठे भेटता. आम्ही आमचे ठरलेलं आहे फाय गार्डनला आमचं ठरलेलं आहे. फाय गार्डन जे काय ऍक्च्युअली काय करतो आम्ही महिन्यातून एकदा ना एक दिवस ठरवतो सगळ्यांना ज्यावेळेस ऑफ असतो ना त्यावेळेस आम्ही एकदा. तुम्ही काय करता काय ऑफ. मी ऑफ आहे म्हणजे मी हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ ला सुद्धा ऑफ असतो. अरे मला पहिल्यांदा कळलं. नवऱ्याला एक दिवस कामाला लावायचं एक दिवस आम्हाला कधीतरी आम्हाला पण सुट्टी मिळाली पाहिजे ना. तुम्ही कुठे राहता. माझगाव ताडवाडी. माझगाव ताडवाडी. ताडवाडी तिकडनं मैत्रिणीला भेटायला. आम्ही एकत्र कामामध्ये आहोत. माझा वर्किंग एरिया तिकडे आहे. तुम्ही कुठे काम करता. मी फार्मामध्ये काम करते. फार्मामध्ये तुम्ही. मी ऍज अ फार्मासिस्ट म्हणून जेजे ला वर्किंग आहे. जेजे हॉस्पिटल. जेजे हॉस्पिटल बस सांगा जेजे हॉस्पिटल मध्ये काम करतो. मी कुकिंग शेफ. अशा तुम्ही सगळ्या मैत्रिणी. तुम्ही काय करता. मी एज्युकेशन सेक्टर मध्ये सिनियर स्ट्रेन कोच म्हणून आमचं एक ऑर्गनायझेशन आहे तिथे मी काम करता. तुम्ही. मी होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मध्ये लागली माझं मास्टर्स झाल्यानंतर. त्यामध्ये कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या स्कूल्स आहेत तिकडे विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान गणित या विषयांव्यतिरिक्त इतरही काही ऍक्टिव्हिटीज यांना प्रशिक्षण देतो खेळ घेतो विज्ञान प्रदर्शन भरवतो. तर अशा प्रकारे मी ठाणे नवी मुंबई आणि मुंबई या एरियामध्ये काम चालू आहे. तुमच्या घरी कोण कोण आहे. माझ्या घरी सध्या माझे मिस्टर आहेत आणि आमची जॉईंट फॅमिलीच आहे. माझे सासरे आहेत धीर आहे. किती वर्ष झाली लग्नाला. आता 3 वर्ष होतील 2.5 वर्ष झाली. कसं जमलं अरेंज की. हो अरेंज मॅरेज आमचं ऍक्च्युली ग्रुप होता मॅरेज ग्रुप त्याच्यातून माझं नाव नोंदवलं गेलं त्यानंतर यांचं स्थळ आलं आम्हाला. अरेंज मॅरेज सारखी पूर्ण प्रोसिजर होती कांदे पोह्यांची आणि माझे मिस्टर पूर्वीपासून बिलकुल चहा घ्यायचे नाही पण नाही कधीच नाही त्यांना आवडतच नाही त्यांना चहा. तुमच्या हातचा ऐका तर तोच तर तर जेव्हा मी चहा आणि पोहे घेऊन आली तर त्यांनी नको सांगितलं पण माझ्या आईने इन्सिस्ट केलं म्हटलं की तुम्ही तृप्तीच्या हातचा एकदा चहा प्याल ना
की तुम्ही परत मागाल असं. तर त्यांनी घेतला मग चहा आणि त्यांना खरंच आवडला आणि त्यांनी पुन्हा मागितला. तिथेच तो होकार होता. हो हो तिथेच तो होकार होता पण तरी पण त्यांनी होकार दिला नाही. त्यावेळेस पण ते एकदम शांत बसलेले, एकदाच बघितलं आणि मग खालीच बघत होते लाजून. मीच त्यांना बोला बोला काय करता वगैरे असं विचारत होती. मग हळूहळू ऍक्च्युली त्यांच्या आई वडिलांना मी फार आवडली होती आणि माझ्या आई वडिलांना पण ते फार आवडले होते. आणि मग हळूहळू मग होकार झाला. पण त्याच्या आधी आम्ही म्हणजे कम्प्लिटली अननोन होतो एकमेकांना, तर त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतला, त्यांनीच इन्सिस्ट केलं की आपण भेटूया, मेमरीज क्रिएट करूया. मग आम्ही हळूहळू भेटू लागलो. ते बऱ्याचदा विकेंड्सला, कधी कधी वीकडेजमध्ये सुद्धा काम लवकर पूर्ण करून मला भेटायला यायचे दहिसरवरून बेलापूरला. आणि एवढं आता येतात सोडायला. हा तीच तर गंमत आहे. आता त्यांना खूप जास्त वाटतं ते डिस्टन्स. पहिला तर एकदम आता लगेच मी येतो दोन तासात भेट असं असायचं. आणि आता आता मी 8 दिवस मम्मीकडे पण ते काय घ्यायला येत नाही. ते म्हणतात तू तुझी तुझी ये. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे मिस्टर, मी आणि माझं मुलगा मुलगी आम्ही सोबत असतो. तर सध्या आम्ही कल्याणला राहतो. तुमच्या लग्नाला 18 वर्ष झालेली आहेत आणि माझे मिस्टर पण असेच खूप मुली शोधत होते. आणि शोधता शोधता एकदा कोल्हापूरला त्यांच्या मावशीकडे गेले. मावशीच्या मुलांनी सांगितलं, त्यांनी मला पहिले पाहिलं होतं, पाहून गेले होते पण आम्ही नकार दिला होता. मग ते म्हणले, अरे तुषार इकडे कुठे जात असतो? म्हणले कुठं जाऊ नको, 100% डोळे झाकून पोरगी करा म्हटले. गोवर्ण आहे, मुलगी सुंदर आहे, सुशिक्षित आहे, व्यवस्थित आहे आणि कुठंही जायची तुम्हाला गरज नाही पडणार असं त्यांनी सांगितलं. त्यांनी त्यांचं ऐकलं, लगेच त्यांच्या वडिलांना फोन केला. त्यांचे वडील लगेच मुंबईतनं आले, साईन हॉस्पिटलला होते ते कामाला. मुंबईतनं आले, हे इकडनं सातारवरनं आले. ॲक्च्युली माझं सासर सातारा, तर हे सातारवरनं आले, ते मुंबईवरनं आले आणि लगेच मला पाहिलं. आणि माझ्या हाते त्यांनी राजमाची भाजी खाल्ली, त्यांना खूप आवडली राजमाची भाजी. त्यांचा चहा, तुमची भाजी, काय असतो एक एक पदार्थ बघा कसा मौली. तुमच्या माझ्या मनात येत असं होतं की बाबा माझा नवरा ऋतिक रोशन सारखा दिसावा. आणि सेम त्यांचा थोडासा फेसिंग त्यांच्यासारखाच आहे. म्हणजे ते जादू त्या चित्रपटात क्रिश नमस्कार. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी सासू सासरे, दोन दीर आहेत, एक नणंद, माझे दोन मुलं आहेत. हो ना. त्या मैत्रिणींचा किती तुम्हाला पाठिंबा असं वाटतं? हो खूप. कारण का माझ्या बाबतीत असं झालं की माझे मिस्टर एक्सपायर झाले 6 वर्ष झाली, पण ह्या लोकांनी मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला ह्या बाबतीत. आणि माझे सासू सासरे पण खूप छान आहेत. हो मग सासू सासरे तुमच्याच बरोबर असतात. हो ना, खूप चांगले. मला असं म्हणजे कधी म्हणत नाही की तू हे करू नको, ते करू नको, फॅशन करू नको, हे करू नको, म्हणजे असं मुलीसारखं ते मला वागवतात. आणि आमच्या ताडवाडीत तर फंक्शन खूप सारे होतात, त्याच्यामुळे म्हणजे असं खूप हे करतात मला ते. ताडवाडी म्हटल्यानंतर दही चढतो वरती. हो का? तुम्ही पण जाता की नाही दहीहंडी बघायला? मी ठाण्यापर्यंत येते कारण माझा मुलगा असतो ना, टॉपर आहे माझा मुलगा, म्हणजे मुलीला घेऊन चढतो तो खांद्यावर छोट्या मुलीला घेऊन. पण मला तुम्हाला तेच विचारायचं, आता तुम्ही ताडवाडीत राहता, या सगळ्या मैत्रिणी कायम तुमची? आम्ही असं म्हणजे आता कसं मी ह्याच्यामुळे मी कुठे असं जाऊ शकत नाही ना, म्हणजे असं ह्याच्या म्हणजे जायला पाहिजे. आपण आवर्जून बोलवतो आम्ही आणि बोलवतो कर, एन्जॉय तू तुझं लाईफ आहे, एन्जॉय कर, कसं तू उदास राहते. हो त्याच्यामुळे ह्यांनी मला आम्ही असं कुठे ना कुठेतरी भेटतो ना, मग मी माझ्या मुलांना त्या निमित्ताने तरी कसं मुलांना मी घेऊन जाऊ शकते फिरायला ह्यांच्यासोबत. आहेत काळजी करू नका. आणि सासू सासऱ्यांचा खंबीर पाठिंबा? माझे सासरे खूप छान आहेत, ते MTLL मध्ये रिटायर आहेत आणि त्यांचा मला असा सपोर्ट पण खूप आहे. मुलगा काय करतो? मुलगा माझा आता 5वीला आहे, रोजरी हायस्कूल मध्ये डोक्याला शाळा शिकतोय. आणि मुलगी आता 8वीला आहे. तुम्हाला दोन मुलं? आमच्या लग्नाला 14 वर्ष झाली आणि आमच्या अनिव्हर्सरीच्या दिवशीच माझे मिस्टर एक्सपायर. 8 वर्ष पूर्ण झाली, 9वा लागणार होता आणि त्या दिवशी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही <तुम्ही? laughs>
आम्ही इथे आम्ही नीरजचे आई बाबा. माझ्या मुलाला ओळखता ना? नीरज सचदेव. काम होतं का तुमचं आमच्याकडे? नाही म्हणजे आमच्या या गावात यायला मी अजिबात तुम्हाला विरोध करू शकत नाही. आपण आमच्या घरात कोणी यायचं हे मात्र निश्चितपणे मी ठरवू शकतो. आजचा दिवस माझ्यासाठी आमच्या घरच्यांसाठी खूपच आनंदाचा दिवस आहे. याचं कारण आज माझ्या मुलीचा साखरपुडा आहे. आणि आजच्या या चांगल्या दिवशी मला आमच्या घरामध्ये वादविवाद मनस्ताप नकोय. या आपण. अतिथी देवो भव असंच म्हणतात ना तुमच्याकडे? हो, अतिथी देवो भव असंच म्हणतात. पण पाहुण्यांचं स्वागत केलं जातं आमच्या घरात, आगंतुकाचं नाही. आणि आम्हाला सुद्धा आमंत्रणाशिवाय इथे यायची काही हौस नाहीये. आमंत्रण? हो आमंत्रण. आमंत्रण कोणी दिलं तुम्हाला? दादा मी दिलंय ते का आमंत्रण? लाली? हा म्हणजे काय झाला, हे मका कॉलेजात भेटले म्हणून मी त्यांना आमंत्रण दिलं. त्याचं काय हा किती झाला तरी निशीचे सर आहेत ना ते. आता निशी खेळूक जात नाही म्हणून काय झाला? पण ते तिच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाहीत असा तर नाही ना, म्हणून मी बोलावलंय त्यांना. बरा झाला तुम्ही इला असता. आता तुम्ही अमुलाकडनं हा. हा Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. You're so beautiful. Thank you. Sorry, but do we know each other? ओळख होईल हळूहळू. काही काय बाय द वे साखरपुड्याची तयारी झाली? हो. सो हॅपी ना? सॉरी बट आय थिंक देयर इज सम मिसअंडरस्टँडिंग हियर. निशिगंधा राईट? नाही. आम्हाला जरा बोलायचं आहे, प्लीज एक्सक्यूज अस. या शो निशी, मी
बाहेरच आहे हा. मला सांग नीरजवर तुझं प्रेम आहे ना? म्हणजे मी बेटा पाणी खोऊ नकोस. ये इथे बस बस बघू. रिलॅक्स, मला माहितीये तुझं नीरजवर प्रेम आहे ते, पण तू वडिलांच्या इच्छेखातर हे लग्न करतेस बरोबर ना बेटा? खरं सांगू, नीरज माझा मुलगा, मी त्याला खूप चांगलं ओळखते. साधा सरळ प्रेमळ आहे माझा नीरज. त्याच्या मनाला काही लागलं ना तर तो स्वतःला त्रास करून घेतो. म्हणजे हेच बघ ना, त्याला बॅडमिंटन खेळायचं होतं आणि आमची अशी इच्छा होती की त्याने बिझनेसमध्ये लक्ष घालावं. आम्ही फोर्स करतोय ह्याचं त्याला दुःख झालं. आम्ही आई वडील आहोत, आम्ही त्याच्या चांगल्यासाठीच सांगणार ना. पण शेवटी त्याने त्या गोष्टीचा त्रास करून घेतला आणि तो इथे निघून आला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. गुरुजी आता विधी सुरू करूयात ना? श्रीकांतराव
Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. त्रेता युगात मी आणि सुषेण तुमचे म्हणजेच विरोचकाचे सेवक होतो. सुषेण, सुषेण म्हणजेच कलियुगातला अद्वैत. आम्ही त्रेतायुगात सर्पयोनीत जन्म घेतला होता. म्हणजे तुम्ही दोघही नाग होतात. कृतजन्मी विरोचक तुझा देव होता. अरे सर्पयोनी तुझा देह होता. परंतु ऐन युद्धात सुषेणने तुम्हाला दगा दिला. पक्षपात करून तो त्रिनयना देवीला सामील झाला. भले कास सत्याशी जैसे विभीषण, तुझ्या स्तव मिळाले त्रिनयने सजीवन. आणि आपला पराभव केला. नागलोकाचे नावलौकिक धुळीस मिळवणाऱ्या त्या नागसेनामुळे, सुषेणमुळे दुर्मतचा वध झाला. दुर्मत म्हणजे माझा प्रियकर. त्यामुळेच या दगा देणाऱ्या सुषेणचा म्हणजेच कलियुगातल्या अद्वैतचा वध केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. कलियुगातलं हे युद्ध अंतिम युद्ध आहे. त्यामुळे हे विरोचका, या युद्धात मला तुम्हाला विजय संपादन करून द्यायचा आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या या स्वार्थी मनुष्याच्या जगावर आपल्याला पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. आपल्या सेवेस मी हजर आहे. माझी सेवक आहेस ना? हे पानावर काय लिहिलंय ते वाचून दाखव मला. हे विरोचका, त्यासाठी माझी गरज नाही. हे तुम्ही स्वतः करू शकता. मला नाही वाचता येते. ही सर्पलिपी आहे म्हणून तू वाचून दाखव. आपण प्रयत्न करून पाहावा. काम क्रोध लोभ मोह मद सवेच मत्सरे विरोचका सवाटती ही खरी आभूषणे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे घेऊन चालली आहेस? तुम्हाला तुमची भेट घालून द्यायची. कोणाशी? तुमच्याशीच.
मागे घेऊन आली आहेस तुम्हाला. विरोचक माझ खरं आई. आई आई बाईसाहेब दार उघडा. बाईसाहेब दार का उघडत नाही? हा म्हणजे एवढ्या आवाजाने उठायला हव्या होत्या. मी फोन लावून बघतो, कदाचित फोनच्या आवाजाने उठेल. बाईसाहेब नॉट रिचेबल येतोय. आई दार उघड. आई साहेब बाईसाहेब काहीतरी नवीन खेळी तर खेळत नसतील. नेत्रा कसं शक्य? आता थोड्या वेळापूर्वी मेसेज केला होता ना तिने, मी झोपतीये मग. आई आई दार उघड. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काम तर सगळे मी करूनच घेतो, फक्त एकदा तुमचा शिक्का मुहूर्त होऊ दे. ए बाई, कोण आहेस तू? चोरी बिरी करायलीस का काय दिवसा ढवळ्या? बोल की कोण आहे? काय माहित कोण आहे ताई? तुम्हाला बघून मागच्या माग पळून चालली होती. ए बाई कोण आहेस तू? कुठे चाललीस? चल चल ताई समोर छुपी करते तुला. चल दुर्गे कशाला पकडून आणस हिला? अगं ताई, ही बाई चोरून घरात घुसली. ताई तुला सांगू, आजकाल का नाही कोल्हापुरात चोरांचा लय सुळसुळत झालाय. अगं कालच मी ऐकलं. बाई कोण आहे काय माहिती? ए कोण आहेस ग तू? आणि थोबड का झाकून ठेवलंस? बोल की. अहो भेटलाच आहे. ताई बाईच्या वेशात बाप्या बोलल्यासारखं वाटलं नाही. नाही काय, माझा आवाज बसलाय ना म्हणून मध्येच असा एकदम फसाडा आवाज येतोय. माझं नाव तिलोत्तमा. तम्मा तम्मा करत इथं कशाला आल्यास? शी किती पांचट जोग होता. आणि माझ्या नावावरनं विनोद केलेला मला आवडत नाहीये. कोण आहेस तू? कोण पाहिजेलाय? चोरी करायला आलतीस नव तू? बराबर तावडीत धावलीस बघ. नाही हो, चोरी पिरी कशाला करू मी? ए बाई तू कशा पाई आली इकडं? आमच्याकडे धुण्या भांड्याची काम नाहीत. मी तुम्हाला धुणं भांडं करणारी वाटते? मग सांग की कोण आहेस तू आणि तुझं आमच्याकडे काय काम आहे? मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आले.
ही तर कोण आहे ग तुझी मैत्रीण? आम्ही तर तुला पहिल्यांदाच बघतोय की. कुठलीच मैत्रीण नाही ताई, ही बाई खोटं बोलत्या. ताई त्या दिवशी बघितलंस ना, त्या जोगतीनीला आपण घरात घेतलं आणि काय केलं तिनं, या असल्या माणसासनी घरात बी घ्यायला ना ग. दुर्गे, शांताला सांगितलं घराबाहेर काढायला. शांता थांबा थांबा. त्या माझ्या मैत्रीण आहेत. तिच्याकडे बघून वाटत नाही तुमच्या वयाची आहे म्हणून. हा, समवयस्क माणसांशीच मैत्री करावी असं थोडी नाही मॅडम, मोठ्या माणसांशी पण मैत्री होऊ शकते. आणि आमची मैत्री तर खूप खूपच जुनी आहे. कवा बोलला नाही? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही आधी बसून घ्या. देणार, इंजेक्शन देणार तुम्हाला. तुम्ही आधी बसून घ्या बरं, बसून घ्या. मी सगळं सांगते तुम्हाला, बसून घ्या. हो हो, आपण तुम्हाला इंजेक्शन देणार आहोत, त्यासाठी ते आले. फुल पगार आहे सर. सर देणार आहेत तुम्हाला इंजेक्शन. हो हो, आज आपण इंजेक्शन इथेच देणार आहोत. फक्त आपल्याला सगळं शांतपणे करायला लागेल, कारण बाहेर कोणाला काही कळता का मला. सर, बाहेर जर का कळलं भुवनेश्वरी मॅडम ला तर माझं काही खरं नाही. सर, आपल्याकडे वेळ खूप कमी, तुम्ही देता. आपल्याला सगळं पटकन करावं लागेल, वेळ नाही आहे फार. हो, बऱ्याच दिवसांनी देतो तुम्ही इंजेक्शन, त्यामुळे थोडासा वेळ लागतो मला. चालेल, एक मिनिट. मॅडम जर कळायला नकोय. नाही, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही द्या इंजेक्शन. इंजेक्शन द्या. पण इथे इकडे नको. या सर, या. तुमच्या गोळ्या द्यायच्यात. आधी गोळ्या घ्या आणि मग झोपा. हो, ऐका माझ, आधी गोळ्या घ्या आणि मग झोपा. हो, असं काय करताय? चला बरं, ठीक आहे. सर, मला असं वाटतं तुम्ही पटकन इंजेक्शन द्या, अजून कोणी याच्या. चला. थँक्यू सर, थँक्यू. कुठे टाकायचं हे तुम्हालाच न्यावं लागेल सर. यामध्ये यामध्ये ठेव. थांब 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 थांब. थँक्यू सर, पुन्हा एकदा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मीरा, उठ उठ. श्रेयस, उठ. श्रेयस, काय झालं? श्रेयस, उठ. अरे काय झालं, काय झालं, असं काय बोलतोय?
काय हे सगळं? व्हॉट इज दिस नॉनसेन्स मीरा? माझे फोटो काय तिकडे? नाही श्रेयस, हे हे आत्ताच नाहीये, हे जुनं आहे. ऐक, माझ आधीच आहे. तू मला काही सांगूच नको, ते सगळं खोट आहे. केशी लग्न झालं होतं ना तुझं? तू तर म्हणाली की तो खूप त्रास देतो तुला. मग या रूम बद्दल त्याला माहित नव्हतं. मी काय सांगते एकदा माझं ऐकून घे प्लीज. सारखी घाणेरडी, नाटकी आणि खोटारडी बाई मी कधीच नाही बघितली. माझंच चुकलं. तू केकेची बायको हे कळल्यावर तुझ्याशी सगळे संबंध तोडायला पाहिजे होते. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि चूक केली मी. श्रेयस, असं बोलू नकोस ना प्लीज. मी माझं म्हणणं तर ऐकून घे प्लीज. तुझा जो हा प्लॅन आहे ना मला आणि अश्विनीला लांब करायचा, हा कधी सक्सेसफुल होऊन देणार नाही मी. अरे बापरे, म्हणजे दादाला सगळं समजलं की काय? माझ माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. जग इकडच तिकडे झालं ना तरी सुद्धा मी अश्विनीला कधीच सोडणार नाही. दरवेळी काही ना काही कारण करून तू आम्हाला लांब करत होतीस. कधी म्हणायचीस डिनरला जाऊया, कधी मला ड्रिंक पार्टीच्या बहाण्याने इकडे थांबवायचीस. फॅक्टरी विजिटला जाऊया आणि स्वतः एकटी यायची, माझ्यावर फॅक्टरीला जायची. आजही आजही आमचा डिनर कॅन्सल व्हावा म्हणून हे दगड स्वतःच मारून घेतला तू. तुझी सगळी नाटकं कळली आहेत मला. आता मी नाही फास्ट वृषाली, माझी मैत्रीण होतीस ना तू. पण आज आज माझा आणि तुझा सगळा संबंध संपला. गेट लॉस्ट. तू मला सोडून कुठेही जाऊ शकत नाहीस मिस्टर श्रेयस वाघमारे. म्हणजे तुला माझा खरा प्लॅन तर अजून कळलाच नाहीये. तुला बघायचं आहे माझा खरा प्लॅन काय आहे? आय शो यू. बघितलंस तुझ्या बिल्डिंग वर ना कॉन्स्टंट वॉच ठेवणे. मनात आणलं ना तर आता ह्या क्षणी तुझ्या अश्विनीचा जीव घेऊ शकते मी. वृषाली तू काय बोलतेस हे कळतंय तुला? हो, माझ्यासाठी हे नवीन नाहीये, तुझ्यासाठी नवीन आहे. डेमो बघायचा आहे तुला? मी सोडणार नाही तुला वृषाली. मला मारून काय होणार आहे? मला मारून तुझं अजून नुकसान होईल. कारण माझ्या माणसांना ना तसे इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेत मी की मला काहीही झालं ना तर अश्विनीचा त्या क्षणी तिथे जीव जाईल. लक्षात ठेव, ही मीरा आहे ना कधीच अर्धवट प्लॅनिंग करत नाही. सगळ्या पॉसिबिलिटीजचा नीट विचार करून मग प्लॅनिंग करते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ही फक्त अश्विनी आणि श्रेयसला वेगळं करणार होती ना, मग हा सगळा प्लॅन अश्विनीला मारण्यापर्यंत कधी गेला? तुला सोडणार नाही कृष्ण. तुझ्या नवऱ्याला केकीला जेल मध्ये टाकलं ना मी. तुझी बारी आता. पोलिसात जाऊन तुझी आत्ताच्या आत्ता कंप्लेंट कर. पोलिसात? बिंदास पोलिसात जा. पोलीस माझं काही बिघडवू शकत नाहीत रे. आणि या बाबतीत ना माझ्या नवऱ्यापेक्षा कित्येक पटीने पुढे आहे मी. तेव्हा एक गोष्ट नीट लक्षात ठेव, जर आता तुला तुझ्या अश्विनीचा जीव वाचवायचा असेल ना तर जसं मी सांगते तसं तुला करावं लागेल. तू विसरतोस का श्रेयस, तुझी अश्विनी ही माझी बिझनेस पार्टनर आहे. आणि पार्टनरशिपच्या अग्रीमेंट मध्ये ना एक क्लॉज फार क्लिअरली लिहिला होता की माझ्या कंपनीचं काही नुकसान झालं किंवा त्याच्यामध्ये काहीही चुकीचं झालं तर त्याला जबाबदार अश्विनी असणार आहे. तर यू अश्विनीला आयुष्यात ना उठवू शकते. नीच बाई असशील तू, असं कधी वाटलं नव्हतं का? कॉलेजमध्ये माझी मैत्रीण होतीस तू, त्या खालच्या थराला गेलीस. माझी मैत्रीण नसू शकते तू. घाणेड्या केके डॉनची बायको आहे, बायको त्या गँगस्टरची. श्रेयस,
असा कसा रे तू? कॉलेजमध्ये असताना पण असाच होतास ना, इमोशनल फूल. पण म्हणून मला खूप आवडायचा. इनफॅक्ट तुला मिळवण्यासाठी तर हे सगळं केलं मी. पण बस त्यावेळेला मी तुला दुसऱ्या कोणाचं तरी होऊ दिलं. पण आता नाही. उद्या तुझ्या मुलीचा साखरपुडा आहे ना, त्या साखरपुड्यातच तुझ्या बायकोला सांगून टाक की आता मला मीराशी लग्न करायचंय. मी असं कधीच करणार नाही. माझा जीव गेला ना तरी सुद्धा मी अश्विनीला कधीच सोडणार नाही, कळलं तुला? ठीक आहे मग, तुझ्या अश्विनीचं काय करायचं याचा मला विचार करावा लागेल. धमकी देतेस मला? तुला रियालिटीची जाणीव करून देते. हे बघतोयस ना, ते बघ, मनात आणलं तर हिचा आत्ता जीव जाऊ शकतो असा. पण जर तिला काही झालं, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर त्याला रिस्पॉन्सिबल पूर्णपणे तू अश. डिसिजन तुझा आहे. तुझ्या मुलीचा साखरपुडा व्यवस्थित झालेला बघायचा का त्या साखरपुड्याच्या दिवशीच तुझ्या अश्विनीचा मृत्यू झालेला बघायचा? डिसिजन इज युअर्स. हे बघ, ऍडजस्टमेंट करायला मी तयार होते, पण तू तयार नाहीयेस. तेव्हा आता बस मला तू अख्खा हवायस. आय एम नॉट गोइंग टू शेअर यू विथ एनी वन एनी मोर. तेव्हा तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल, नाहीतर मी सगळं बर्बाद करून टाकेन. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.